नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाहेर कंपनीच्या गावच्यो या कीटकनाशकाविषयी माहिती घेणार आहोत त्याचा वापर कसा करावा त्याच्यामध्ये कोणता कंटेंट आहे तसेच आपण याचा वापर केल्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारे किंवा ते कशा पद्धतीने कार्य करते या सगळ्याविषयी माहिती घेणार आहोत गावचो की ज्याच्यामध्ये इमिडाक्लोप्रीड अठ्ठेचाळीस टक्के एप एस फॉर्म्युलेशनमध्ये आहे याचा वापर आपण प्रामुख्याने सीड ट्रीटमेंट म्हणजे बीजी प्रक्रिया की जी आपण सुरुवातीच्या काळात किंवा पेरणीपूर्वी टोकणीपूर्वी त्याच्यामध्ये तुमचं सोयाबीन असो भात असो भुईमूग असो तूर असो किंवा ऊस पिकातसुद्धा बेणी प्रक्रिया किंवा बीजी प्रक्रियेसाठी आपण याचा वापर करतो तर याचा वापर कसा करावा याचा वापर केल्यानंतर आपणाला कशा पद्धतीने रिझल्ट मिळतो याचे प्रमाण काय याच्याविषयी माहिती घेऊया गावच्यो की ज्याच्यामध्ये इमिडा क्लोप्रिड अठ्ठेचाळीस टक्के एपसफॉर्म्युलेशनमध्ये आहे याचा वापर आपण प्रामुख्याने बीज प्रक्रियेसाठी प्रति किलो बियाण्यासाठी दोन एम एल गावचो हे थोड्याशा पाण्यामध्ये घेऊन आपणाला अशा पद्धतीने संपूर्ण बियाण्यावर पसरून घ्यायचा आहे याचा वापर केल्यामुळे आपणाला जे बियाण्याला सुरुवातीच्या काळात हुमणी किंवा जे जमिनीमध्ये कीटक त्याच्यामध्ये भोंगा असो हुमणी असो किंवा वाळवी असो याच्यापासून संरक्षण होते त्यामुळे आपलं बियाणं सुरक्षित राहिल्यामुळे उगवण क्षमता किंवा जेवढं आपण बियाणं पेरतो ते सर्वच सर्व किंवा सत्तर ते ऐंशी टक्के बियाणं आपणाला चांगल्या प्रकारे जोमदारपणे उगवून आलेलं पाहायला मिळतं तसेच जर आपण पाण्यामधून किंवा उसासाठी प्रक्रिया किंवा बियाणे बुडवणार असो तर आपण प्रति लिटर पाण्यासाठी एक ते सव्वा मेलपर्यंत गावची घेऊ शकता की ज्यामुळे आपणाला ऊसालासुद्धा हुमणे असो वाळवे असो याच्यापासून सुरक्षा मिळते तर आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद